सर्रास बोलले जातं, मात्र जळगाव जिल्ह्यात माणुसकीचं दर्शन घडले. जळगाव जिल्ह्यात शिक्षक, गावातील नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एका मुलाचे प्राण वाचवत त्याला जीवनदान दिले. जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात मंगळूर पासून 1 किलोमीटर अंतरावर चिखलात मोर पडलेला आढळून आला होता. त्याच्या पायाला जखम देखील होती, त्याला उडताही येत नव्हते. तेव्हाच मंगळूर गावातील आदिवासी बांधव अंबर नाईक यांनी त्याला पाहिले. त्यांनी मोराला उचलून गावातील हायस्कूल मध्ये आणले. शिक्षक संजय पाटील यांनी त्या मोराच्या अंगावरील चिखल धुतले व तेथे प्रथम उपचार केला. नंतर अंबर नाईक यांनी त्याला परत जंगलात सोडले, मात्र तरीही मोराला उडता येईना, त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थी मुकेश पाटील व प्रताप महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी निलेश पवार यांच्या मदतीने त्याला तेथून उचलले व हायस्कूलमध्ये आणले व शिक्षक संजय पाटील यांच्यासोबत अमळनेरमधील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. तेथे त्याच्यावर डॉक्टर पाटील यांनी उपचार केले व त्यानंतर मोराला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप जंगलात सोडले आहे. एकीकडे आजच्या या धावपळीच्या जगात कुणी कुणाकडे पाहत नाही, मात्र एकीकडे या लोकांनी एका मुका जनावराला जीवनदान दिल्याने सर्वत्र कौतुक केलं जात आहे. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज जळगाव. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.